नमस्कार मित्रांनो, डिजिटल सिटीजन या कोर्सच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की एक्सेलचे स्क्रीन रिलेव्हंट कोणते असतात, एक्सेलमध्ये कॅल्क्युलेशन्स कशा प्रकारे केले जात असतात. आता मित्रांनो, या ठिकाणी मागं जे आपण कॅल्क्युलेशन्स करून बघितले त्याच्या आधारावरती आपल्याला एक एक्झाम्पल बघायचं आहे, एक्सेलमध्ये कशा प्रकारे आपण स्प्रेडशीट्स किंवा कॅल्क्युलेशन्स परफॉर्म करू शकतो. त्यासाठी एक साधं एक्झाम्पल, एक मार्कशीट आपल्याला तयार करायचं आहे. समजा एखादे क्लास टीचर आहेत आणि ते शिक्षक त्यांचा क्लासचं किंवा त्यांचा जे वर्गाचं मार्कशीट तयार करत आहेत. काही टेस्ट समजा झाली त्यांच्या विद्यार्थ्यांची आणि त्याचे मार्क्स ते समजा फिलअप करत आहेत, मग ती मार्क लिस्ट ते कसे तयार करणार, तर तो कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला समजायचा आहे. तर चला प्रॅक्टिकली ते बघूया. मित्रांनो, मार्कशीटमध्ये काय काय कन्सेप्ट असतात तर ते या ठिकाणी आपल्याला बघायचं राहील. पहिल्याने तर या ठिकाणी इथं आपण रोल नंबर हे घेत असतो, त्यानंतर नेम, नंतर सब्जेक्ट नेम, समजा घेतलं मराठी, नंतर हिंदी, नंतर इंग्लिश, त्याच्यानंतर टोटल, मग पर्सेंटेज, अशा प्रकारे या ठिकाणी आपण वेगवेगळा डेटा फिलअप करून घेतला. आता याच्यात इन्फॉर्मेशन भरायची आहे. समजा घेतलं 1, 2, 3, 4, 5 या पद्धतीने आपण रोल नंबर्स फिल केले. नंतर इकडे समजा नावं घ्यायची आहेत, समजा नावं घेतलं हीना, मीना, टीना, रीना, पीना, अशा प्रकारे समजा नावं घेतले काही. त्यानंतर या ठिकाणी मार्क्स भरणार. समजा मराठीमध्ये 89, 78, 90, 76, 56 असे वेगवेगळे विद्यार्थ्यांचे वेगवेगळे मार्क्स आपण या ठिकाणी फिलअप करून घेतले. एवढं झाल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला टोटल कॅल्क्युलेट करायची आहे आणि त्याचं पर्सेंटेज काढायचं आहे. टोटल आणि पर्सेंटेज काढण्यासाठी या ठिकाणी आपण काय करणार, तर सर्वात आधी इथं इक्वल टू प्रेस करणार. मित्रांनो, ही जी हिना नावाची विद्यार्थिनी आहे याची टोटल आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. मग याची टोटल काढण्यासाठी आपण काय करणार, तर इक्वल टू केलं. आता या हिनाला मराठीमध्ये किती मार्क्स आहेत, तर मराठीमध्ये मार्क्स आहेत 89. मग ते 89 मार्क्स कुठं आहेत, तर सी कॉलमच्या सेकंड रोला, म्हणजे या ठिकाणी आपण C2 हा त्याचा सेल ॲड्रेस देणार. त्यानंतर त्याच हिनाला हिंदीमध्ये 78 मार्क्स आहेत, तर ते 78 मार्क्स कुठं आहेत, तर डी कॉलमच्या सेकंड रोला आहे, इथं देणार D2. पण याचा आधी काय करायचं, तर C2 नंतर प्लस करायचा, हा प्लसचं साईन दिला, त्याच्यानंतर मग 78 जे आहेत ते D2च्या ॲड्रेसमध्ये आहे, तर D2 दिला. पुन्हा या ठिकाणी प्लस साईन प्रेस केलं. प्लस साईन प्रेस केल्यानंतर त्या हिनाला इंग्लिशमध्ये किती मार्क्स आहेत, तर ते आहेत 46, ते आहेत ई कॉलमच्या सेकंड रोमध्ये, म्हणजे या ठिकाणी आपण देणार E2. आता या ठिकाणी एवढं तिघांचे मार्क्स दिल्यानंतर एंटर केस केलं. एंटर प्रेस केल्यानंतर या ठिकाणी त्याचं टोटल कॅल्क्युलेट झालं. बघा 213 एवढी टोटल त्या तिघांची मिळून आली. जर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वाटलं की या हिनाला मराठीमध्ये 89 नाही 90 मार्क्स आहेत, तर इथं आता 89 किंवा ह्या मार्क्सप्रमाणे एवढी टोटल येते. जर एक मार्क याच्यामध्ये वाढवला तर इथं ऑटोमॅटिक चेंज होईल. ते कसं, तर बघा इथं जस्ट कर्सर नेऊन 89 आपण च्या ऐवजी 90 टाईप केला आणि एंटर केलं, तर बघा या टोटलमध्ये लगेच फरक झाला. हा फरक कशामुळे झाला, तर आपण त्या ठिकाणी फॉर्म्युला देताना या ठिकाणी सेल ॲड्रेस दिले होते, म्हणून आपण इथं ज्यावेळेस व्हॅल्यू बदलणार तर ऑटोमॅटिकली या ठिकाणी ते चेंजेस परफॉर्म केले जातील. ओके, समजा आता या ठिकाणी या दुसऱ्या विद्यार्थिनीचा डेटा समजा काढायचा आहे आपल्याला, तर दुसऱ्या विद्यार्थिनीचा डेटा टोटल काढण्यासाठी आपण या ठिकाणी पुन्हा काय केलं, तर इक्वल टू साईन प्रेस केलं. इक्वल टू साईन प्रेस केल्यानंतर या मीनाला 78 मार्क आहेत मराठीमध्ये, ते कुठं आहे, तर सी कॉलमच्या थर्ड रोमध्ये, मग या ठिकाणी देणार आपण C3. नंतर प्लस आता हे मार्क्स कुठं आहे, 84 मीनाचे मार्क्स 84 डी कॉलमच्या थर्ड रोमध्ये आहेत, मग या ठिकाणी देणार D3. पुन्हा प्लस केलं, या ठिकाणी 56 मार्क्स त्याला इंग्लिशमध्ये आहेत, ते कुठं आहे, तर ई कॉलमच्या थर्ड रोमध्ये, म्हणजे या ठिकाणी देणार आपण E3.
आणि एंटर केलं, तर बघा या पद्धतीने त्या मीनाचं पण कॅल्क्युलेशन परफॉर्म केलं जाईल. तर मित्रांनो या पद्धतीने हे टोटल आपण केलं, म्हणजे जस्ट बेरजेची प्रोसेस आपण त्या ठिकाणी परफॉर्म करून घेतली. तसंच समजा आता या हिनाचे पर्सेंटेज काढायचे, ॲव्हरेज मार्क्स काढायचे आहेत. मग ॲव्हरेज मार्क्स काढण्यासाठी आपण काय केलं, तर सिम्पल जस्ट एक फॉर्म्युला देऊन टाकला साधा, इक्वल टू साईन इन्क्रीज केलं. इक्वल टू केल्यानंतर या ठिकाणी या हिनाला एवढे सब्जेक्टमध्ये टोटल मार्क्स एवढे आहेत, मग टोटल किती कुठे आहे, तर 214 टोटल आहे. ती कुठं आहे, तर एफ कॉलमच्या सेकंड रो मध्ये आहे. मग या ठिकाणी आपण त्याला टोटलचे मार्क्स F2 मध्ये आहे, तर F2 ऍड्रेस दिला. मग आता मित्रांनो या ठिकाणी जस्ट पर्सेंटेज काढून घ्यायचा आपल्याला, तर त्यासाठी इक्वल टू साईन काय स्लॅश दिला आपण, जो डिव्हिजनसाठी आपण वापरत असतो. तर F2 डिवाइड बाय नंबर ऑफ सब्जेक्ट. नंबर ऑफ सब्जेक्ट किती आहेत, तर 3 सब्जेक्ट आहेत, मराठी आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे. मग या ठिकाणी आपण जस्ट डिवाइड बाय 3 करून घेतलं आणि एंटर केलं. तर बघा या ठिकाणी आपल्याला त्याचं पर्सेंटेज काढून मिळणार. तसंच खालच्या विद्यार्थ्याचं पण आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे, तर पुन्हा आपण या ठिकाणी इक्वल टू साईन प्रेस केलं. इक्वल टू साईन प्रेस केल्यानंतर या ठिकाणी या मीनाचे टोटल मार्क्स आहेत 218, ते आहेत एफ कॉलमच्या थर्ड रोमध्ये. म्हणजे या ठिकाणी जाणार आपण F3 डिवाइड बाय नंबर ऑफ सब्जेक्ट 3 आहेत, तर 3 देऊन एंटर केलं. तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला हे दोघांचे कॅल्क्युलेशन्स परफॉर्म करून मिळतील. ओके, या फाईलला आपण सेव्ह करून घेऊ. या ठिकाणी आलो, सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर यात काहीतरी नाव देणार आपण. समजा ती फाईल आपण डेस्कटॉपवरतीच सेव्ह करून घेतली, या ठिकाणी त्याला नाव दिलं मार्क लिस्ट. मार्क लिस्ट ओके सेव्ह. हे झालं मित्रांनो, या प्रकारे एक फाईल आपण सेव्ह केली, त्याच्यात नॉर्मल ऑपरेशन्स परफॉर्म करून घेतले. ओके, इथं थांबतो. पुढचा व्हिडिओमध्ये आपल्याला त्याचं रिझल्ट कसं काढायचं ते बघायचं राहील.